दरवर्षी पुणे महानगरपालिकेतर्फे बालगंधर्व हा पुरस्कार रंगकर्मींना दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना जाहीर झाला आहे. त्याविषयी आपण संवाद पुणेचे सुनील महाजन यांच्याशी बातचीत करूयात. दरवर्षी पुणे महानगरपालिकेच्या वतीने 26 जून रोजी सर्वांना पुण्यातल्या ज्येष्ठ रंगकर्मी आहेत अशा मान्यवरांना बालगंधर्व पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा बालगंधर्व पुरस्कार पुणे महानगरपालिकेच्या वतीने नुकताच महापौर मुक्ता टिळक यांनी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर पुण्याचे रंगकर्मी योगेश सोमन यांची नुकतीच मुंबईच्या विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभाग प्रमुख त्यांची नियुक्ती झाली आहे. या दोघांचे सत्कार 25 जून सायंकाळी 5:30 वाजता माधवराव पटवर्धन सभागृह महाराष्ट्र साहित्य परिषद येथे नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार आणि महाराष्ट्र साहित्य परिषद कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या एकपात्रीची संस्था जी आहे ती संस्था आहे भरतनाट्य मंदिर संस्था आणि संवाद पुणे या तिन्ही संस्थांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने बालगंधर्व या संदर्भामध्ये सर्वांची अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील. बालगंधर्व यांच्या नावाचा पुरस्कार हा चारुदत्त आफळे यांना जाहीर झाला असून पुणे महानगरपालिकेतर्फे योगेश सोमण यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मय मेंदळे, पोलीसनामा, पुणे.